बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली, कारण पुण्यामध्ये बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचा एक प्रकार आता समोर आलाय. क्लाईन मेमोरियल या शाळेनंतर पुण्यातल्या उंड्री इथे युरो शाळेत पुन्हा एकदा बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता आणि यावेळी आलेल्या पालकांना बाउन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली. खरं तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाउन्सर न ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, पण त्या आदेशाला देखील तिथे जुमानत नसल्याचंच म्हणावं लागेल, कारण एक प्रकारे पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका शाळेमध्ये बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली. शालेय शुल्काबद्दल ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे देखील तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना ईमेल देखील करण्यात आलेला होता आणि टीसी देखील पाठवण्यात आलेलं होतं, त्यामुळे या बाउन्सर्सवर कुणाचाही वचक नाही का असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होतोय. अधिक माहिती घेणार आहोत वैभव सोनावणे यांचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, या संदर्भात काही कारवाई होताना दिसली त्यानंतर? रेणुका, हे सगळे पालक जे आहेत ज्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता, हे सगळे शिक्षण उपसंचालक कार्यालय जे आहेत तिथं गोळा झालेत आणि तिथून शिक्षण विभागाचे अधिकारी जे आहेत ते या शाळेत भेट द्यायला जाणार आहेत असं समजतंय. या पालकांची शिक्षण उपसंचालकांशी चर्चा झाली आहे. शिक्षण उपसंचालकांनी शाळा प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून फारशी दाद मिळाली नाही असं पालकांकडून सांगण्यात येते. या सगळ्या प्रकरणामध्ये पालक आणि शिक्षण उपसंचालक जे आहेत ते शाळेमध्ये जातील आणि त्यानंतर पुढची नेमकी काय कारवाई होते किंवा प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ते पाहून पुढचा निर्णय घेऊ असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस ही धक्काबुक्की झाली त्यावेळेस तिथे काही पोलीसही उपस्थित असल्याचं दिसून आले आणि शाळेनं पालक अरेरावी करत असल्याची तक्रार केल्याचं पोलीस सूत्रांकडून समजते. हा नेमका प्रकार जो आहे, या प्रकाराच्या कारवाई काय होते हे पाहावं लागेल, कारण प्रक्रिया जी आहे आता प्रत्यक्ष या शाळेमध्ये जाऊन या संपूर्ण घटनेची चाचपणी करायची ती शिक्षण विभागाचे अधिकारी करतात. धन्यवाद वैभव या माहितीबद्दल. आपण बघतोय पुण्यात मध्ये बाउन्सरकडून या पालकांना अशा रीतीनं धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला.